शेतकऱ्यांचं सुरू असलेलं आंदोलन हे शेतकऱ्यांचं आंदोलन नसून या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे असं वादग्रस्त विधान केलंय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी. बघा, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे वादग्रस्त विधान आहे. शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात आहे असा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेला आहे. जालना जिल्ह्यात ते बोलत होते. जालना जिल्ह्यातील टाकळी कोलते गावात प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी एक खळबळजनक विधान केलेलं आहे. या देशात आधी CA आणि NRC उचकवण्यात आलं, पण यामुळे या एक मुस्लिम देशाबाहेर गेला का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. हे आंदोलन बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे असा दावा दानवे यांनी केलाय. हे आंदोलन चाललंय शेतकऱ्यांचं आंदोलन नाही, त्याच्या पाठीमागं चायनाचा आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लिम समाजानं उचलवलं. काय सांगितलं? NRC आली, CA आली, 6 महिन्यात सगळ्या मुसलमानला या देशाच्या बाहेर जावं लागलं. टाकळीतला एखादा मुसलमान बाहेर गेला का त्यांना वाटतं हे सक्सेस होत नाही. आता ते शांत झालं. आता शेतकऱ्यांना सांगून राहिलं की सरकार तुम्हाला तोट्यात घालू राहिलं. हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना याचा विचार केला पाहिजे.